दिवाळीला माहेरी जात असताना गाडीवरून पडून 40 वर्ष महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील माढा वैराग रस्त्यावर घडली आहे. दुचाकी अपघातामध्ये एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून केवड आश्रमाजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. रेश्मा दत्तात्रय सुतार आपल्या भाच्याच्या बाईकवरून मागी बसून माहेरी जात होत्या, मात्र अचानक त्या गाडीवरून पडल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच वडाची वाडी माडा येथून धनंजय सुतार हा मामीला व त्यांच्या एका लहान मुलाला गोडगाव बार्शीला दिवाळी निमित्त सोडण्यासाठी मोटरसायकलवरून जात होता. याच दरम्यान असताना माडा वैराग महामार्गावरील केवड आश्रमासमोरून गतिरोधक वरून पुढे जाताना रेश्मा यांचा तोल जाऊन त्या रस्त्याच्या खाली कोसळल्या. खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि माडा ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं, परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत्यू झाल्याचे घोषित केलं.